जन्मदात्या वडिलांनी केली आपल्याच मुलाची हत्या. पिंपरी चिंचवड मधील मोशी परिसरात आज सकाळी एका युवकाची पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवराज साळवे असं मयत युवकाचं नाव आहे. नमस्कार, स्टार सिटीवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय की मोशी परिसरामध्ये काजळे पेट्रोल पंप या ठिकाणी एका व्यक्तीचा 302 प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे उमेश सावले. या ठिकाणी तो व्यक्ती त्याच्या घरासोबत या ठिकाणी राहत होता आणि काही त्यांच्या घरातील काही वाद होते आणि त्या वादातूनच त्याच्या वडिलांनी त्याचा खून करण्यात आलेला अशी घटना जळी आपल्याला माहिती मिळली जाते. आज आपण इथं स्थानिक पातळीवरती आल्यानंतर अशी काही माहिती मिळाली की तो या ठिकाणी काम करत राहायचा. काम करत असताना काही काही ठिकाणावरतून त्याची काही वाद व्हायचे किंवा त्याच्या घरातील जे काही वाद आहेत ते विकोपाला जात होते आणि त्याच कारणावरून त्याच्या वडिलांनी त्याचा खून करण्यात आलेला आहे. आणि तो या ठिकाणी त्याचे जे वडील राहायचे त्याची आई राहायची त्यांना वारंवार याच्याविषयी तो त्रास द्यायचा आणि काही कारणास्तव छोट्या छोट्या कारणास्तव तो त्यांना मारहाण देखील करायचा आणि त्याच कारणास्तव रात्री या झटापटीमध्ये त्याचा या ठिकाणी तो त्याच्या वडिलांनीच खून केल्याची घटना आपल्या या पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या परिसरातील काजळे पेट्रोल पंप या भागामध्ये ही घटना घडलेली आहे. आपल्याबरोबर काही नातेवाईक आहेत, नातेवाईकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे तो या ठिकाणी रिॲक्ट व्हायचा किंवा काय प्रकार घडायचा, या ठिकाणी तो आईवडिलांना त्रास द्यायचा का, काय वातावरण होतं इथलं वातावरण. काल जो प्रकार घडला ते आपल्याला त्याची काही कल्पना नाही, पण त्याच्या अगोदर त्याचा मानसिक त्रास बिघडलेला होता. भरपूर वेळा तो आईवडिलांना त्रास द्यायचा, शिव्या द्यायचा, खूप घाणेरडे बोलायचा असा. त्याच्या भावाला पण त्रास होता, त्या वडिलांना सगळ्यांना त्रास होता. त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडल्यामुळे असं असून अनुचित घडला हा प्रकार. फक्त आम्हाला एवढं माहिती आहे आणि तोच असावा हे जर 100% आम्हाला खात्री, कारण की त्याचं प्रत्येक वेळी म्हणजे असं मधूनमधून त्याला असं त्रास व्हायचा त्याचे नाही का, की भरपूर गोष्टी की म्हणजे आपलं त्याच्या आईवडिलांना भरपूर त्रास द्यायचा तो. म्हणजे तसा खूप चांगला होता मनाने, पण त्यांच्या आईवडिलांना त्रास द्यायचा, त्याच्या भावाला वगैरे द्यायचे ते एवढंच. असून त्रास देत होता, त्याच्या पप्पांना मारायचं, मोठ्या मुलाला, मला, आणि ज्या 8 दिवसापासून तर सारखं मला मारायचा. त्याच्या पप्पांनी त्याला समजवलं, भावांनी समजवलं, मी पण समजवलं, पण समजतच नव्हता तो. काल त्याने सांगितलं की मी आज तुमच्या तिघांपैकी एकाचं नाही एकाची लाच पाडणार, म्हणून मी रात्रभर झोपली नाही, त्याच्या बाजूला बसून राहिली. तर त्याने मला ढकलून, माझ्या मुलाला मला ढकलून बाहेर काढलं आणि मग त्याच्या पप्पाला त्याला मारलं. त्यांच्या दोघांच्या मारामारीमध्ये त्याला लागलं. कशावरून वाद सुरू होते, काय? त्याने त्याच्या पप्पाला मारलं होतं सकाळी, खूप मारलं, सकाळी पण मारलं, 2 दिवसाच्या आधी पण मारलं, रोजच मारायचं पप्पांना. काय याच्या अगोदर कशा प्रकारे भांडणं व्हायची, कशा प्रकारे तो मेंटल होता? नाही, त्याच्या भांडणाला काहीच मूडच नाही त्यांना, म्हणजे काही त्याच्या मनात आलं तेव्हा भांडायचा तो. स्वयंपाक फेकून द्यायचा, कोणाशी पण भांडायचा विनाकारण. दारू पिऊन करायचं की दारू पित नव्हता तो? 2 वर्षाच्या आधी 2-3 वेळ पिला. दारू पित होता का? आता दारूच्या नशेमध्ये झालं का, कशा प्रकारे? नाही, आता नशेमध्ये नव्हता, पण त्याने तो तापड होता स्वभावाने. तापड सर्किट म्हणजे? सर्किट होता, लगेच राहायचं. त्याला आपण सरळ सांगितलं त्याला उलट लागायचं, आपण त्याला जेव म्हटलं तर तो ताट मारून फेकायचा, आपल्याला पाणी दिलं तर ग्लास मारून फेकलं. काल मला ग्लास ताट मारून फेकली. रात्री पण काय प्रकार घडला होता, काय कशाच्या कारणावरून हा प्रकार घडला गेला? तो रात्री झोपत नव्हता, मला म्हणला तू जर झोपली तर तुझी लाच पाडन, म्हणून मी एका बाजूला बसून राहिली. मग तो उठला, 1:30 वाजेपर्यंत झोपतच नव्हता. झोप बेटा झोप बेटा म्हटलं तर काहीच बोलला नाही मला. 1:30 वाजता बाथरूमला गेला आणि तिकडून दगड येऊन आला, रप्पा रप, मला आणि त्याच्या मोठ्या भावाला दगड मारले आणि दगड मारून घराच्या बाहेर हाकललं दोघांना आणि आतून कडी घालून त्याच्या पप्पांना मारायला सुरुवात केली. तुम्ही दोघांना बाहेर काढले गेले त्यावेळेस? आम्ही माझ्या मोठ्या मुलाला मला बाहेर काढून दिलं. त्या दोघांमध्ये झटपट झाली आतमध्ये, तुम्हाला त्यातलं काही माहीत नाही? नाही, आम्ही बाहेरून दार ठोकले, आम्हाला काहीच माहीत नाही कोणी कडी लावली, कोणी मारलं, कोणाला काहीच माहीत नाही.
आपण पाहतोय कशा प्रकारे जे जो मयत व्यक्ती आहे तर तो त्याच्या घरच्यांना वारंवार त्या बाबतीमध्ये त्रास द्यायचा, वारंवार त्या आई वडिलांमध्ये आणि त्यांची भांडणं हे देखील होत राहायची. पण रात्रीचं भांडण एवढं विकोपाला गेलं की अक्षरशः त्याच्या वडिलांनीच त्याला जीवे मारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आज आपण रात्रीची जी घटना घडलेली आहे स्थानिक पातळीवरती काही थोडीफार जर आपल्याला माहिती आहे ती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की संध्याकाळी काही त्याचे वडील आणि त्याचे सगळेच घरातील हे चार व्यक्ती जे आहे घरामध्ये होते, घरामध्ये व्यक्ती सर्व होते आणि त्याच्यामध्येच काही बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीमध्येच त्या घरातील दोन एक आई आणि भाऊ ह्या दोघांना बाहेर पाठवून वडिलांनी त्याला आतमध्ये कडी लावून त्याचा दुर्दैवी त्याचा मृत्यू आणि त्या ठिकाणी त्याचा जो अंत या ठिकाणी त्याच्या वडिलांनीच केलेला आहे. विकास चौधरी, मुशी.